या सत्रासाठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समालोचक मित्र सौरभ भुरे यांच्या बरोबर. सौरभ सर ओव्हर टू यू. धन्यवाद निनाद. नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 स्पर्धेचा अंतिम क्षण, स्पर्धेची अंतिम वेळ आणि स्पर्धेचा अंतिम सामना सन्माननीय आपण पाहतोय. विद्यमान दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहतोय संदीपजी म्हात्रे, त्यानंतर इतर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. आपण पाहतोय सौभाग्यवती प्रीत्या प्रिया दिनेश कडू सरपंच शेड सई, त्यानंतर सन्माननीय दिनेश कडू शिवसैनिक, त्यानंतर सन्माननीय सौभाग्यवती सायलीताई युवती जिल्हा प्रमुख शिवसेना. या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. अपकरा वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. अंतिम दिवस अंतिम लढत पंचांकडून इशारा आलाय, सामन्याला सुरुवात होते. प्रितेश म्हात्रे पहिल्या चेंडू वरती येथे प्रितेश म्हात्रेने फलंदाजाला बीट केलाय. दोन षटकांचा हा सामना असेल. दोन षटकांमध्ये आपण पाहतोय येथे 33,333 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 22,222 रुपये. डिफरन्स आपण पाहिला तर 11,111 रुपयांचा डिफरन्स असणार आहे. तसेच विनंती करतोय राजेशजी दरडगे आपण कृपया स्टेज वरती यायचं आहे. उर्फ आरडी आरडी या नावाने त्यांची ओळख आहे. राईट आर्म राऊंड बेक प्रितेश म्हात्रे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते येथे. गोलंदाज मंदारला येथे मात्र प्रितेशने बीट केलंय. सलग दोन मॅच मध्ये आपण पाहतोय प्रितेशने कंजूस गोलंदाजी केली आहे आणि याच कंजूस गोलंदाजीमुळे आपण पाहतोय धावसंख्येला रोख देण्यामध्ये मात्र वागेश्वरी धोकोडे संघाला अपयश आलंय. क्वार्टर फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाली होती लॉंग ऑफच्या डोक्यावरून. रूप आमदार षटकार मंदारच्या बॅट मधून षटकार. मंदारने येथे लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. मंदार आपण पाहतोय एक फॉर्म पासून झुंजत होता, फॉर्म त्याने नक्कीच येथे त्याला मिळालाय. क्वार्टर फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळी केली होती. या फायनल मॅच मध्ये कोणताही संघ जिंकेल स्पर्धेचे प्रमुख आयोजक नितेश कडू शिवसेना शाखा प्रमुख धोकवडे यांच्याकडून 1,000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. म्हणजे 33,333 रुपये प्लस 1,000 रुपयांचा तुम्हाला बेनिफिट मिळू शकतोय. 1,000 रुपये आपण पाहतोय बोनस स्वरूपात तुम्हाला मिळू शकताय. नाश्त्याची सोय मात्र नक्कीच यावेळेला होऊ शकते. वळतोय सामन्याकडे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डाव फसलाय, डाव अडकलाय, डावामध्ये इथे अडकवलाय प्रितेश म्हात्रेने. येथे कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज मंदार बाद होतोय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. अगोदरचा डाव आपण पाहतोय फलंदाजाचा होता आणि हा डाव मात्र आपण पाहतोय गोलंदाजाचा आहे. घरचं मैदान आहे, याच मैदानावरती आपण पाहतोय प्रितेश सुद्धा प्रॅक्टिस करतोय. परंतु आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही आघाड्यांमध्ये ज्याने जबाबदार जबरदस्त खेळ केलाय आपल्या संघाला आपण पाहतोय इथे फायनल पर्यंत पोहोचवलंय असा संघाचा कर्णधार समीर पारकर. आता मात्र आपण पाहतोय चेंडूची चाचपणी करत असताना नेव्हिया कंपनीचा हा चेंडू आपण पाहतोय. निहाल चंद खारपंदा यांनी आपण पाहतोय या कंपनीची निर्मिती केली होती. जालंधर येथे आपण पाहतोय स्पोर्ट ऍक्सेसरी स्पोर्ट चेंडू येथे बनवले जात आहेत. व्हॉलीबॉल बास्केटबॉल किंवा टेनिस बॉल हे चेंडू कंपनी बनवते. वळतोय सामन्याकडे. यावेळेचा आपण पाहतोय चेंडू अगदी बॅकफूट वरती जाऊन चेंडूला लेग साइडच्या दिशेने क्लिक केलाय. चेंडू गेला आपण पाहतोय डिक्लर क्षेत्रामध्ये. डिक्लरचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. 7 धावा धावफलकावरती येथे लागत आहेत. या षटकातील आपण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. समीर पारकर मैदानावरती आहे. आक्रमक खेळ कालच्या मॅच मध्ये त्यांनी केला होता आपल्या संघासाठी. आपण पाहतोय इथपर्यंत मजल मारून दिली आहे.
समीर पारकर बॅकफुट पंच करतोय डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षकांमध्ये इथे मात्र जरूर चूक झाली होती, परंतु बॅकअप मिळतोय. बॅकअप मुळे आपण पाहतोय इथे संघासाठी दोन धावा तर क्षेत्ररक्षकाने नक्कीच वाचवल्या. धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या झालेली आहे ती नऊ धावा. नऊ धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या षटकाचा इथे खेळ पूर्ण होतोय. एक षटकार खाऊन आपण पाहतोय नऊ धावा धावफलकावरती लागल्या. नितेश कडू फाउंडेशन आयोजित एक सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भगवा चषक 2022 पर्व दुसरं सन्माननीय आपण पाहतोय विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आपण पाहतोय मार्गदर्शनाने ही सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच आपण पाहतोय रेवस करंजा या पुलाला आपण पाहतोय मंजुरी मिळाली आहे, त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा इथे चालू झाली आहे. सन्माननीय आपण पाहतोय सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय मुंबईशी आपण जलद येथे जोडले जाणार आहोत. बॅरिस्टर अंतुल यांचं स्वप्न होतं तो पूल बांधायचं, परंतु ते अधुरं काम येथे मात्र आपण पाहतोय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी हे पूर्ण करायचं ठरवलंय. वळतोय सामन्याकडे योगेश गोटणकरने अगदी आपण पाहतोय क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. बॅकअप मिळतोय डावचा खतरा समोर. येथे मात्र योगेश गोटणकरने जरूर चेंडू यष्टीना लावलाय. पंच अनिल मोरेंचं बोट आकाशाकडे उंचावतोय फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज रन आउटच्या स्वरूपात येथे मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज पाहूया. येथे जयेश कवळे मैदानावरती जातोय. जयेश कवळेची कामगिरी पाहूया या षटकामध्ये. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती येथे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. चला जरा सामना फास्ट खेळवायचा आहे, अंतिम सामना आहे मित्रांनो. नागेश्वर आवाज संघाने प्रथम टॉस जिंकल्यानंतर येथे मात्र बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करायचा निर्णय आपण पाहतोय त्यांचा कितपत यशस्वी करतायत. अजून समीर पारकर सारखा एक फलंदाज मैदानावरती अजून दाखल आहे. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट मारा करत असताना कोण होणार या सामन्याचा सिकंदर. यावेळचा फुलर लेन चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू लॉंग ऑन, विशाल सुरदरेच्या चेंडू हाताला लागून सीमा पार चौकार. धन्यवाद. येथे जरूर खोदून मारण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त रीत्या या चेंडूला एलिव्हेशन नव्हतं मिळालं, परंतु वन बाउन्स चेंडू चौकार जातोय. 14 धावा धावफलकावरती लागतात. योगेश गोटणकरचा पुढील चेंडू. यावेळचा फुल टॉस चेंडू समीर कारपारकरच्या बॅट मधून षटकार नंबर पहिला. यावेळचा फटक्यामध्ये आपण पाहतोय अगदी ट्रेडमार्क स्ट्रोक आहे समीर पारकरचा. हा स्ट्रोक आपण पाहतोय स्लॉक स्वीपचा फटका हा समीर पारकरचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आणि तो ट्रेडमार्क स्ट्रोक इथे लोअर फुलटॉस चेंडूला फेकून दिलाय डीप मिळा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या लागल्या धावपलकावरती 20 धावा. चांगली धावसंख्या इथे उभारली आहे. पाहूया हा चेंडू. आणखीन एक समीर पारकर शो पाहायला मिळतोय षटकार. आणखीन एक षटकार मारला तर चार चेंडूंचा आपण पाहतोय इथे खेळ झालाय. समीर पारकर येथे 26 धावा धावफलकावरती लागतायत. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय इथे 19 धावांवरती खेळतोय. षटकार मारला तर नितेश कडू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. यावेळचा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता. डिक्लर स्वरूपाचा इशारा पंजांच्या माध्यमातून येतोय. आता मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या लागल्या धावफलकावरती 27 धावा. 27 रन्स इन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लागताय. तर पाहूया अंतिम सामन्यामध्ये किती धावांचं टार्गेट आता मात्र या शेवटच्या चेंडूवरती दिलं जात आहे. समीर पारकर यावेळचा चेंडू फुल टॉस हवाई हल्ला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. Thank you.
धन्यवाद डीज मास्टर, धन्यवाद। अगदी कॅप्टन इनिंग पाहायला मिळते, कॅप्टन नॉक्स पाहायला मिळतो, कॅप्टन ची जबाबदारी काय असते, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, हे समीर पारकरने या भगवा चषकामध्ये जरूर दाखवून दिलंय। आणि आपण जर पाहिलं मालिकावीराच्या शर्यतीमध्ये आपण पाहतोय त्याने नाव अगदी आपण पाहतोय अग्रक्रमांकावरती ठेवलंय। जे आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर अशी बॅट आहे, बी ब्लॅक अँड व्हाईट चं एक सुंदर असं टी शर्ट आहे आणि सुंदर अशी ट्रॉफी मिळणार आहे। समीर पारकर एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, मैदानावरचं मात्र चित्र अगदी सुंदर पाहायला मिळतंय। जहा सर झुक जाय वहा मंदिर नहीं होता, जहा नदी समा जाय वहा समुंदर नहीं होता। कर्म के कुरुक्षेत्र में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर नहीं होता। आता मात्र कोण होणार सिकंदर, कोण जिंकणार आणि कोण होणार मुकंदर का सिकंदर? येणारे चेंडू 12 शिल्लक आहेत जिंकण्यासाठी, आपण पाहतोय विजयासाठी धावा आवश्यक आहेत 33 धावा। तेहतीस धाव संख्या उभारली आहे, 34 धावांचं इथे आव्हान ठेवलंय, प्रतिषटक 17 ची सरासरी आहे। तर अंतिम सामना, अंतिम इनिंग, अंतिम भगव्या चषकातील हा मॅच आणि भगव्या चषकावरती कोणता संघ नाव करतोय हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन चलतो माझे सहकारी निनाद कदम यांच्याकडे। ओढ तुझं निनाद, धन्यवाद। धन्यवाद सौरभ। सर्वप्रथम नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 पर्व दुसरे आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं मी निनादूजे कदम हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय आपल्याला मैदानाकडे। अंतिम सामना, अंतिम लढत, वागेश्वरी धोकडे विरुद्ध नागेश्वर मित्रमंडळ आवास। नाणेफेकीचा कौल जिंकून निर्णय घेतला कर्णधार समीर पारकरने फलंदाजीचा आणि तो निर्णय त्याने त्या निर्णयाचा पूर्णता त्याने मान राखलाय। 2 षटकार, 1 चौकारीची आकर्षक खेळी केली आणि आपल्या संघाला 33 धाव संख्येवर मजल मारून दिली। 2 षटक म्हणजे 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आणि लक्ष्य आहे ते म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 33,333 रुपये रोख। आकर्षक चषक, पंचांचा इशारा येतोय, लॅश प्ले दुसऱ्या सत्राला सुरुवात होते। पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा मोठा फटका, गगन भेदी षटकार। थँक यू डीजे मास्टर। आणि शिवसेनेचं गाणं हे वाजलंच पाहिजे। सन्माननीय अभिजित प्रभाकर राणे सरपंच आवास यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत झालेली आहे, मंडळाकडून त्यांचे आभार। यावेळेस जयंत टिपण्याची संधी होती, संधी निसटते, योगेशला जीवदान लाभतोय। इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना मान्यवर सांगू इच्छितो, जो संघ फलंदाजी करतोय त्याचं हे खेळण्याचं सरावाचं मैदान आहे आणि ह्याच वेळेला ते सराव करतात। आता पाहायचंय ह्या वेळी, आता ह्या स्पर्धेमध्ये ते कशा प्रकारे कामगिरी करतायत। यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईडचा, वाईड प्लस वनच्या स्वरूपात 2 धावा दिल्या जात आहेत। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जातोय। सन्मान्य रुपेश मधुकर भगत यांच्याकडून 500 रुपयाची देणगी स्वरूपात मंडळास मदत झालेली आहे। सर्व उदात्त देणगीदारांचं मंडळातर्फे मी मनपूर्वक आभार प्रकट करतोय। धाव संख्या झाली आहे 9 धावा। षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत, चांगली सुरुवात झालेली आहे धाव संख्येचा पाठलाग करताना। यावेळी चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिलाय, इथे एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये। आपण पाहतोय सीमारेषेचं क्षेत्र काहीसा चाणाक चलाक्ष पुढे सरसावतोय आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथे
पूर्ण होत नाहीये, सफल होत नाही फलंदाजांचा। एक धावने धाव संख्या दुहेरी अंकाजून पोहोचले। तीन चेंडूचा सामना करताना पहिल्या षटकात आतापर्यंत 10 धावा आल्यात, कारण कल्पना आहे वाघेश्वर धोकड संघातील फलंदाजांना हा सामना जिंकण्यासाठी त्यांना प्रति षटका मागे 17 धावांची सरासरी राखायची आहे। चांगली सुरुवात झाली आहे पहिल्या तीन चेंडूवरती, उर्वरित तीन चेंडूमध्ये काय घडणार? नवीन फलंदाज पाहतोय सलामवीर विशाल काय करणार। विशालनेही फटका लावण्याचा प्रयत्न केला, इथे एक धाव नक्कीच मिळते। मंदार तिथे क्षेत्ररक्षण करतोय, मंदार एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, म्हणूनच फलंदाजाने एका धावरती इथे समाधान मानलंय। धाव संख्या 11 झाले, चार चेंडूंचा खेळ झाला, एक षटकार आले आतापर्यंत। त्याचबरोबर पाहिलं तर वाईट प्लस वन अशा स्वरूपात दोन अवांत स्वरूपाच्या धावा आल्यात, म्हणूनच धाव संख्या धाव फलक लागले, बिनगडी बाद 11 धावा। दोन्ही संघ लढवय्या संघ आहेत, त्यामुळे अंतिम चेंडू पर्यंत लढणार यात कोणताच वाद नाहीये, आणि इथे जमलेल्या मान्यवरांचं प्रमुख पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होणार। यावेळेस अजून एक मोठा फटका, एक संयोजन, एक वेगवान चेंडू सीमारेषे पार। थँक्यू डीजे मास्टर। या षटकातील हा दुसरा षटकार येतो तो योगेशच्या बॅटून, धाव संख्या झाली 17 धावा, चेंडू झाले ते म्हणजे 5 चेंडू, प्रति षटकामागे 17 धावांची सरासरी राखायची आहे। 5 चेंडू मध्ये 17 धावा आल्यात, अंतिम चेंडूवर काय घडणार? एकेरी दुहेरी धाव येणार की अजून एक मोठा फटका पाहायला मिळणार की गोलंदाज कम बॅक करणार, निधा चेंडू टाकणार? चला क्षेत्ररक्षण साजवायचं लवकर मित्रांनो, प्रकाश अंधुक होत चाललाय। सन्माननीय सौ प्रिया दिनेश कडू सरपंच शिरसई गाव यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत झाली, मंडळाकडून त्यांचे मनपूर्वक आभार। पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया, हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे। 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता। वाघेश्वरी धोकड संघाला आक्रमक खेळी साकारताना आपण पाहतोय योगेश गोटणकर याला। सर्वेश काहीसा दबावाखाली आपण पाहतोय, पण नक्की त्याला कान मंत्र दिला गेलाय, पाहूया सर्वेशला दिलेल्या कान मंत्राचा त्याला फायदा होतोय का। अंतिम चेंडू आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतो वाईडचा, अवांत स्वरूपाची धाव दिली जाते। धाव संख्या झाली ती म्हणजे 18 धावा। 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता। सन्माननीय अंशुमन अभिजित राणे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय। सन्माननीय अंशुमन अभिजित राणे, 7 चेंडू 16 धावा। यावेळेस मात्र चांगला चेंडू, गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने। अंतिम षटकाचा खेळ सुरू होणार आहे, 34 धावांचा पाठलाग करताना एक दमदार सुरुवात झालेली आहे। आवश्यक जी धावांची सरासरी राखायची आहे त्या दृष्टिकोनाने सुरुवात केलेली आहे ती वाघेश्वरी धोकड संघाने, आणि त्यामध्ये विशेष महत्वाचा वाटा आपण पाहतो ते योगेश गोटणकरचा, त्याच्या बॅटमन दोन महत्वपूर्ण षटकार आले। चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे मित्रांनो, आपण टीम मिटिंग घ्यायची नाहीये, आपण पाहतोय प्रकाश अंधुक होत चाललेला आहे, प्रत्येक षटकांत टीम मिटिंग घ्यायची नाही। चला नागेश्वर मित्रमंडळ आवाज, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला त्वरित नियुक्त करायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे। मित्रांनो प्रतिस्पर्धी संघालाही चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये सामना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, स्पोर्ट्समनशिप दाखवा, खेळवृत्ती दाखवा। या स्पर्धेचे आयोजक म्हणून पाहतोय सन्माननीय नितेश कडू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे। हा सामना अंतिम सामना जो संघ जिंकेल त्या संघासाठी। या स्पर्धेत आपण पाहतोय भरघोस अशी बक्षिसं लावण्यात आलेली आहेत आणि बऱ्याचशा खेळाडूंनी त्याचा फायदाही घेतलेला आहे। चांगल्या धावा केल्या, षटकार लगावले, आपण पाहिलं आदित्यने तब्बल 4350 रुपयाची कमाई केली, तर विशालने एक षटकार लावून 500 रुपयाची कमाई केलेली आपण पाहतोय। ते पारितोषिक विशालने या सामन्यानंतर घेऊन जायचंय। गोलंदाज येतोय, सर्वेश गोलंदाजी झाल्यानंतर त्याचा बंधू त्याचा भाऊ जयेश येतोय गोलंदाजीसाठी। सर्वेश कवळे, जयेश कवळे, नागेश्वर मित्रमंडळ आवास संघातील प्रमुख गोलंदाज। पहिल्या चेंडूवरती इथे झेल टिपण्याची संधी, प्रयत्न नक्कीच खूप चांगला होता, मात्र त्यामध्ये यश मिळत नाहीये। जर हा झेल टिपला असता तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील हा सर्वोत्कृष्ट झेल झाला असता। 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय वाघेश्वरी धोकड संघासाठी सुखावह गोष्ट, आक्रमक फलंदाज योगेश गोटणकर ऑन द स्ट्राईक मार्क।
या वेळेचा योगेश चकतोय, बीट होतोय, वेगाने चकित केलंय त्याला गोलंदाज जयेशची चांगली गोलंदाजी। पहिल्या चेंडूवर एकेरी स्वरूपाची धाव, दुसऱ्या चेंडूवर चेंडू हा निर्धाव आलाय सामन्यात। आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी वाघेशी धोपडे संघाला 15 धावांची आवश्यकता, 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे। अप्रतिम चेंडू फलंदाज योगेश गोटणकर बॅक टू द पॅव्हिलियन। थँक यू डीजे मास्टर। भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक सन्माननीय श्री सुधीन लक्ष्मण पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचंय आणि इथून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, या अंतिम सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। सन्माननीय सुधीन लक्ष्मण पाटील 3 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाज प्रितेश म्हात्रे आलेला आहे 3 क्रमांकावर। प्रितेशचा फटका फसतोय, चेंडू उंचावे, गोलंदाज चेंडू खाली, बॅक टू बॅक विकेट। थँक यू डीजे मास्टर। सलग 2 चेंडू 2 फलंदाज बाद झालेत या स्पर्धेत। मान्यवरांना सांगू इच्छितो अजूनही कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केले नाहीये आणि अजून एक गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सामन्याच्या अंतिम सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय। पाहूया या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अंतिम सामन्यात तरी आपल्याला पाहायला मिळते का। गोलंदाज जयेशला ही सुवर्ण संधी आहे, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। जिंकण्यासाठी आता आव्हान अशक्यप्राय होत चाललंय, अशक्यप्राय झालेलं आहे कारण 15 धावांची आवश्यकता आहे। 2 षटकात तर हवेच आहेत, त्याचबरोबर गोलंदाजी चुका करणे आवश्यक आहे। मात्र गोलंदाज ज्या लई ज्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, चुका करणं तर जाऊ द्या पण षटकार लगवणं ही कठीण होऊन बसलंय फलंदाजांना। यावेळेस उत्तुंग गगन बेदी षटकार येतोय विशाल सुखदरेच्या बॅट मधून। एक चेंडू अंतिम चेंडूवरती कोणती धाव येत नाही, अशा प्रकारे हा सामना जिंकलाय नागेश्वर मित्रमंडळ आवाज संघाने। अभिनंदन नागेश्वर मित्रमंडळ आवाज संघाचं। काही क्षणातच आपण आता सत्कार करणार आहोत सर्व मान्यवरांचा आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत आपण डीजे वर काही सुमधुर गाणी ऐकूया।